राज्यात गेल्या 24 तासात 47,288 रुग्णांची नोंद झाली तर 155 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाचे 9,857 रुग्ण वाढले तर मुंबईत 21 जणांचा मृत्यू झाला. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चाललाय. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी घटला आहे. अवघ्या 40 दिवसांवर हा कालावधी आलाय. सोमवारी मुंबईत 9,857 रुग्ण सापडले तर 21 जणांचा मृत्यू झाला. परिणामी कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,62,302 झाली आहे. मृतांचा आकडा 11,797 वर झाला गेलाय. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण वेगानं व्हावं यासाठी सध्या प्रशासन प्रयत्नशील आहे. धारावीत लसीकरण मोहीम संथगतीनं सुरू आहे. धारावीकर लसीकरणाला प्रतिसाद देत नाही. दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढलाय. कोरोनाची नवे स्ट्रेन 60% अधिक वेगानं पसरती, तसंच हे स्ट्रेन 67% अधिक घातक असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील नंतर आता अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क आणि ओरेगॉन मध्ये सुद्धा कोरोना विषाणूचे नवे स्ट्रेन सापडत आहेत. या अशा स्ट्रेन्समुळे माणूस तुलनेनं अधिक काळ आजारी राहतो असंही तज्ज्ञांचं मत आहे. जळगावमध्ये एक महत्त्वाची बातमी येते. कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी गर्दी झाली आहे. इथे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग सुद्धा पाळलं जात नाहीये. दंड आकारायला कृषी समितीचा एकही कर्मचारी इथे हजर नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांना केराची टोपली या गर्दीनं दाखवली आहे. आज पुन्हा एकदा जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. अनेकांनी मास्क सुद्धा लावलेले नाहीये, तसंच सोशल डिस्टन्सिंग सुद्धा पाळलेलं नाहीये. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्देश दिले होते त्यानुसार इथे कारवाई होणं गरजेचं होतं, पण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी इथे बाजार खुला झाल्यापासून नियमांचं पालन होत नाही याकडे लक्षही दिलेलं नाहीये. दंड करावा असे आदेश असताना सुद्धा कर्मचारीच इथून गायब आहेत. झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतली बघताय. मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. या गर्दीच्या तोंडावर मास्क नाहीये, तर सोशल डिस्टन्सिंग सुद्धा पाळलं जात नाही. अनेकांनी इथे मास्क लावलेले नाही. कोरोना रोखण्यासाठी म्हणून राज्य सरकारनं मिशन ब्रेक द चेन सुरू केलंय. त्यानुसार काल रात्री 8 पासून राज्यभरात कठोर निर्बंध लागू झाले. 30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असतील. रात्री 8 ते सकाळी 7 संचारबंदी अर्थात कर्फ्यू असेल, तर आजपासून दिवसा जमावबंदी लागू असेल. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध लागू केलेत. काही घटकांना यातून सूट दिले. परीक्षार्थी, वाहन चालक, स्वयंपाकी, घरकाम करणारे यांना रात्री 8 नंतर आणि वीकेंड लॉकडाऊनमध्ये सूट दिली आहे. या काळात त्यांना ये जा करायला परवानगी दिली. तर खासगी कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना ओळखपत्रासह रात्री 8 नंतर खासगी बस किंवा गाड्यांनी प्रवास करता येईल. वैद्यकीय विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा 20 एप्रिलला संपते. विद्यार्थ्यांच्या त्यानंतर तातडीनं निकाल लावण्यात येईल आणि निकाल लागल्यानंतर लगेचच त्यांना इंटर्नशिप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरूपात डॉक्टर्स उपलब्ध होतील. आजपासून मेट्रो 1 फेऱ्या घटणार आहेत. राज्य शासनानं लागू केलेल्या कडक नियमांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं खासगी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या घटू शकते. म्हणूनच मेट्रोनं आपल्या फेऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय. राणीची बाग महिना 1.5 महिन्यात पुन्हा एकदा बंद करावी लागते. ब्रेक द चेन अंतर्गत बाग 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे, पण या काळात बागेतलं नूतनीकरणाचं काम सुरूच राहील. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे 22 मार्चला राणीची बाग बंद केली होती. त्यानंतर यावर्षी 14 फेब्रुवारीला पर्यटकांसाठी पुन्हा एकदा बाग खुली केली, पण रुग्णवाढीमुळे पुन्हा आता बंद करावी लागते. 30 एप्रिलपर्यंत पर्यटकांसाठी बाग बंद असेल. लॉकडाऊननंतर महिनाभरात 41 लाखांचा महसूल बागेत जमा झालेला. कल्याण डोंबिवलीमध्ये राज्य सरकारच्या निर्देशांची अंमलबजावणी सुरू आहे. रिक्षा चालकांनी तात्काळ टेस्ट करून घ्यावी असं आवाहन केलं आहे. प्रवाशांनी सुद्धा रिक्षा चालकांचे कोरोना रिपोर्ट तपासूनच प्रवास करण्याचं आवाहन केलंय. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. नवी मुंबईतल्या सिडको भवन, रायगड भवन आणि सिडकोच्या इतर ऑफिसेसमध्ये येणाऱ्या नागरिकांना बंदी घालण्यात आली. पुढील आदेश येईपर्यंत त्यांना प्रवेशबंदी असेल. भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे ऑफिसेसमध्ये मोठी गर्दी होते, त्यामुळे रुग्णवाढीची शक्यता आहे. म्हणून नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवी मुंबई बाजार समितीने नवी नियमावली जारी केली. रात्री 10 ते सकाळी 10 वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरू राहणार आहे. तसंच मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या वेळेत येण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना संध्याकाळी 6 ते पहाटे 5 पर्यंत प्रवेश दिला जाईल. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळ दर्शनासाठी बंद केली आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरही भाविकांसाठी बंद केले. मंदिरात पूजा आणि धार्मिक विधी होणार आहेत ते ऑनलाईन पाहता येतील. तसंच दररोज होणाऱ्या आरतीचंही ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे. मंदिर बंद असलं तरी काही भाविक मात्र बाहेरूनच दर्शन घेत आहेत. राज्यातील सर्वच उद्यानं आणि मैदानं पुढील आदेश येईपर्यंत बंद आहेत. आजपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर शुकशुकाट आहे. पण रस्त्यावर अनेक जण मॉर्निंग वॉकसाठी आलेले दिसले. मैदानाबाहेर कुणीही सुरक्षा रक्षक नसल्यानं काही जण मैदानातही दिसले. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारनं कडक निर्बंध लागू केले आहेत. पण हेच निर्बंध अक्षरशः पायदळी तुडवले जात आहेत. मुंबईच्या दादरमधल्या भाजी मार्केटमधलं हे चित्र आहे. भाजी मार्केटमध्ये तुफान गर्दी झाली. पण महापालिकेची गाडी येताच कारवाई करण्यात आली. मात्र गाडी परतल्यानंतर पुन्हा एकदा ही गर्दी जैसे थे दिसली. पुण्यात आजपासून सर्व दुकानं बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहतील. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला. सर्व प्रकारच्या वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवा, किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थांची दुकानं, ऑटोरिक्षा, खासगी वाहतूक सुरू राहील. तर बाजारपेठा, मॉल, सार्वजनिक वाहतूक अर्थात PMPL 9 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. ठाणे शहराची वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता ठाण्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत. याबाबत ठाणे महानगरपालिकेनं परिपत्रक काढले. फक्त मेडिकल, दूध, अंडी, किराणा अशी अत्यावश्यक दुकानं सुरू राहतील. ठाणे पोलिसांकडून दुकानदारांना या सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातल्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुन्हा एकदा स्थगित केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. रात्री उशिरा याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. 6 ते 12 एप्रिल दरम्यान या परीक्षा होणार होत्या. गेल्या वर्षभरात तिसऱ्यांदा या परीक्षा स्थगित केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. सोलापुरात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागते. सोलापुरातल्या प्रसिद्ध हुमा मेडिकल बाहेर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची भली मोठी रांग दिसते. रात्री 9 वाजल्यापासून अनेक रुग्णांचे नातेवाईक मेडिकल बाहेर रांगा लावून उभे होते. रात्री 12 वाजेपर्यंत स्टॉक न आल्यानं अनेक जण औषधासाठी प्रतीक्षा करत होते. अमरावतीच्या मेळघाटमध्ये कोरोनाचा कहर झालाय. मेळघाटमध्ये कोरोनाचे 26 नवे हॉटस्पॉट तयार झालेत. चिखलदरा तालुक्यात 5 तर धारणे तालुक्यात सर्वाधिक 21 कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. मेळघाटमध्ये कोरोनाचे 200 जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 50,067 बाधित रुग्ण आढळलेत. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये कोरोनानं 687 जणांचा बळी घेतलाय. सध्या सोयाबीनचे दर कडाडलेत. प्रति क्विंटल सोयाबीनचे दर 6,000 वर गेलेत. वर्षभरात खाद्यतेलाचे दर दुप्पट झालेत. देशांतर्गत आणि परदेशात कच्च्या मालाचं उत्पादन कमी झाल्यामुळे तसंच आयात शुल्क वाढल्याचा हा परिणाम दरवाढीवर झालेला आहे. गेल्या महिन्यात सोयाबीनचं प्रति क्विंटल दर 5,500 रुपयांपर्यंत उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.